या विस्ताराने राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या धुळे विभागाने एसटी बस ऑनलाइन आरक्षण सुविधा देवपूर बस स्थानक येथे उपलब्ध करून दिली आहे। यामुळे देवपूरवासियांना फायदा होणार आहे। या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी बस विभागाने केले आहे। राज्य परिवहन एसटी बस महामंडळाच्या धुळे एसटी बस जागा ऑनलाइन आरक्षणासाठी धुळे जिल्हा मुख्य बस स्थानक येथे सुविधा उपलब्ध आहे। मात्र या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याने नंबर लावून तासंतास उभे राहावे लागत होते। परिणामी अनेकांची प्रचंड गैरसोय होत होती। मात्र वाढती मागणी लक्षात घेता राज्य परिवहन एसटी बस विभागाच्या धुळे बस स्थानकाचे विभाग नियंत्रण विजय गीते वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांनी विशेष लक्ष घालीत आता एसटी बस ऑनलाइन आरक्षण सुविधा शहरातील देवपूर बस स्थानक येथे 31 ऑक्टोबर 2024 पासून उपलब्ध करून दिली आहे। यामुळे देवपूरवासियांना एसटी बस ऑनलाइन आरक्षणासाठी मुख्य बस स्थानक येथे जाण्याची गरज नाही। देवपूर बस स्थानक येथे सकाळी 9:30 ते 6:30 वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी बस विभागाने केले आहे। मी दीपक पांडव वाहतूक नियंत्रक विभागा एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी देव विशेष म्हणजे देवपूरकरांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे की कालपासून ॲडव्हान्स बुकिंगचे काउंटर हे देवपूर बस स्थानकात उपलब्ध करून दिले आहे। आता प्रवाशांना तिकडे मोठ्या स्टँडला जायची आवश्यकता नाही। कमीत कमी 50 ते 100 रुपयाचा पेट्रोल खर्च करून व वेळ वाया घालून लोकांना तिकडे जावं लागत होते इथे आरक्षणची व्यवस्था नसल्यामुळे। परंतु एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊन आणि देवपूरकरांची अडचण सोडवण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केला आणि इकडे आरक्षण उपलब्ध करून दिले। तरी प्रवाशांनी या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे आणि आरक्षण हे देवपूर बस स्टँडवरून केले पाहिजे। सर्व गाड्या हे देवपूर बस स्थानकात येणार आहेत। ड्रेनेज लाईन कामाच्या नावाने शहरातील देवपूर इस्लामपुरा परिसरात खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत। या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून स्थानिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। शासनाने तात्काळ दखल घेत उचित कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। धुळे शहरातील देवपूर इस्लामपुरा परिसरात ड्रेनेज लाईन चोकअप झाली, त्यांची दुरुस्ती करायची आहे असे म्हणत काही भागात 5 ते 7 ठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत। खड्डे खोदून ठेवले मात्र बाकी कोणत्याच कामाने वेग घेतलेला नाही। संबंधित खड्ड्यांमध्ये लहान मुले किंवा वाहनधारक येता जाता कळत नकळत पडतात व त्यातून वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत। या प्रकरणी महापालिकेला कळवूनही कोणतीही दखल घेतली जात नाही। परिणामी स्थानिकांची प्रचंड अडचण झाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। भविष्यात खड्ड्यात पडून जीवितहानी घडू नये याकरिता धुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ खड्ड्यांबाबत चौकशी करीत योग्य उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे। नगरपालिकेने ये खड्डा 15 दिन से करके रखी और इसके ऊपर से पर हमने कॉल की है, ठेकेदार को भी कॉल की है, नगर पालिका कर्मचारियों को बोले कोई सुनवाई नहीं हो रही। यहाँ से लेके तो आपके तक 5 से 6 खड्डे हुए। कल एक बंदा यहाँ गिर गया गाड़ी लेके। किस वजह से ये खड्डे खोदे थे? ये डेनिस लेयर बोले चौकअप हो गए, इसलिए हम चेक कर रहे हैं। बोले कितने दिन हुए चेक करने? हो गए अभी तक कोई सुनवाई नहीं, कुछ नहीं होगा। अच्छा, 15 दिन के अंदर तो कॉल वगैरह सब करके परेशान हो गया। तुमने कॉल किए थे? बहुत कॉल किए, सज्जाद करके जो बंदा है वो यहाँ कर काम लिए, उनको भी बोले वो बोलते ऊपर कर्मचारी लोग काम नहीं कर रहे। अच्छा, अभी बोलते हैं अभी दिवाली की छुट्टी है। ठीक है, दिवाली की छुट्टी थी नहीं, उसके पहले जो हुआ है उसका क्या? कल एक बंदा भी गिरा है, गिर गया था। कितने फुट का गड्ढा है? 2 फुट का गड्ढा है। अच्छा, और आगे भी है कैसी? ये लाइन में लोग नमाज के लिए भी तकलीफ हो रही है, 5-6 गड्ढे करके रखे। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधण तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधण काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसीस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235-570।
सभासदांनी अकाउंट केवायसी करून घ्यावे असे आवाहन बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक लिमिटेड सभासदांना वर्षातून दोनदा वर्गणी करीत व्याज वाटप केले जाते. त्यानुसार 30 ऑक्टोबर पासून वर्गणी करीत व्याज वाटप गस बँकेने सुरू केले आहे. सर्वच सभासदांनी अकाउंट केवायसी करून घ्यावे व वर्गणी करीत व्याज उपलब्ध करून घ्यावे असे आवाहन गस बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार संघटनेतील नाराज घटकांच्या मनधरणीचा प्रयत्न केला, मात्र तरीही काहींचे समाधान होत नसेल तर मी यापुढे कुणाचाही विनवण्या करणार नाही असे माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. धुळे शहर विधानसभेसाठी गोटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष असलेले धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेच्या करावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करीत महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी मिळविली आहे. माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी मिळाल्याने ठाकरे गट शिवसेनेतील तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे इच्छुक असलेले काही लोक मात्र प्रचंड नाराज झाले आहेत. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार माजी आमदार अनिल गोटे यांनी संबंधित काही नाराज लोकांकडे प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे समज गैरसमज दूर करण्याची भूमिका घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात मात्र काही लोक तरी देखील नाराजच असल्याने अखेर ठाकरे गट शिवसेना अर्थात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल गोटे यांनी कठोर भूमिका घेत यापुढे कुणाचाही विनवण्या करणार नाही, नाराजांनी खुशाल नाराज राहावे, मतदार माझ्यासाठी सर्वोच्च असून मी त्यांच्यासाठी वेळ देईल अशी भूमिका माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतली आहे. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले. नमस्कार.